लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचं जे बिल आज संसदेमध्ये सादर करण्यात आलेले आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि याचं कारण वंचित बहुजन आघाडीचं ही भूमिका आहे की महिलांना राजकारणामध्ये समान हिस्सा मिळाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना समान संधी देण्याच्या भूमिकेमधूनच हिंदू कोड बिल आणलं होतं, परंतु त्यावेळेस हिंदू कोड बिल काँग्रेसने पास होऊ दिलं नाही आणि मग नंतर तुकड्या तुकड्यामध्ये ते बिल पास झालं. हा जो महिला आरक्षणाचा बिल आहे या बिलामध्ये ओबीसी महिलांसाठी विशेष तरतूद कोटा दिला पाहिजे अशी भूमिका पहिल्यापासून मांडली गेलेली आहे, परंतु त्याला काँग्रेस आणि भाजपचा विरोध आहे. संसदेमध्ये यापूर्वी जेव्हा हे बिल आणलं त्यावेळेस त्यामध्ये ओबीसी महिलांसाठी विशेष तरतूद नसेल तर हे बिल पारित होऊ देणार नाही अशी भूमिका त्यावेळच्या एससी एसटी ओबीसी आणि मुस्लिम खासदारांनी घेतली आणि त्याला संसदेमध्ये कडाडून विरोध केला आणि त्यामुळे आजपर्यंत हे बिल पारित होऊ शकलेलं नाही. आज इलेक्शनचा मुद्दा म्हणून भाजपने महिला आरक्षणाचा मुद्दा समोर आणलेला आहे आणि त्यामुळेच एससी एसटी महिलांना तरतूद देताना ओबीसी महिलांसाठी मात्र त्याच्यामध्ये कोणतीही तरतूद केलेली नाही व अशा रीतीने एससी एसटी विरुद्ध ओबीसी असं भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकारणामध्ये ओबीसींच्या सक्षमीकरणाची जी प्रक्रिया सुरू झालेली होती त्याला खीळ घालण्याची रणनीती म्हणून हे महिला आरक्षण बिल आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा एकही राजकीय पक्ष नाही. ओबीसींची बाजू लढवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे आणि त्यामुळे सर्व ओबीसी नेत्यांना मी आवाहन करते की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर आलं पाहिजे आणि येत्या निवडणुकीमध्ये आरक्षणवादी जे आहेत त्यांना आम्ही मतदान करू, काँग्रेस आणि भाजपला आम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका आपण घेतली पाहिजे असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही करत आहोत.